कायदा सुव्यवस्थेने बाब आहे की वाळूबा फेकल्यामुळे अतिशय प्रकाशनं पुढे आली. या वाळूबा फेकने अक्षरशः आख्यात बांधलेला महसूल खात्याच्या कृपेनं आशीर्वादानं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कंत्राटाची यादी एकदा आम्हाला जाहीर करा सभागृहामध्ये. आपले कोण सहभागी आहेत, कोण भागीदार आहेत, कंत्राटदार कोणाच्या नावावर आहेत, अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या वाळूबा फेकच्यामुळं अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या बगल बच्च्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न या निमित्तानं या वाळू तस्करीच्या घोरधंद्यामुळे आपण राज्यामध्ये पाहतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय वाळू तस्करी बाबतीमध्ये परवा सभागृहामध्ये चर्चा होत असताना एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये जसं आता जमिनीचं चतुर्सीमा निश्चित करताना अध्यक्ष महोदय ड्रोनचा वापर करण्यासंदर्भात चर्चा झाली. अध्यक्ष महोदय या सगळ्या वाळूच्या प्रश्नावर जे बेकायदेशीर उत्खनन चालतं आणि त्यातून जो मिळणारा पैसा आहे त्यातून गुन्हेगारांना पोचण्याचा प्रयत्न होतो अध्यक्ष महोदय होतोय. कितीतरी उदाहरण आपल्याला देत आहे. आता वाळू माती मिश्रित वाळू आता नवी संकल्पना पुढे आलेली आहे. आता वाळू पुढे जाते आणि त्यातली माती कोण खातं अध्यक्ष महोदय माहीत. परंतु आज वाळू माफियांचा जो आच्छाद राज्यामध्ये मांडलेला आहे अधिकाऱ्यांच्यावर थेट गाड्या घालणं अधिकाऱ्यांना जीव मारण्यास धमके देण्यापर्यंत अध्यक्ष महोदय तो प्रयत्न होतोय. परंतु आता तर वाळूच्या धंद्यामध्ये काही बऱ्याच ठिकाणी तर पोलीस आणि महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी यांची तर मिळी बघत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अनेक उदाहरणं देता येतील पोलिसांच्या आणि वाळू माफियांचं जे नेक्सेस आहे काही ठिकाणी तर त्याचे व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाले अध्यक्ष महोदय. नेवाशातला जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी मंत्र्यांचेच पीए त्या वाळू माफियाबरोबर बसून काय चर्चा करतात त्याची क्लिप आपल्याला पाठवतो. आपण ती चौकशी करणार आहात का खरा पाहतोचा मुद्दा तर आपल्या सगळ्यांच्या मनात राखायचे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून रात्र आणि खरं तर अध्यक्ष महोदय रात्रीच्या वेळी वाळू आणायचं खरं परवानगीच नाही. पण अध्यक्ष महोदय मी गृहमंत्र्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की सरासपणे वाळू वाहण्याचं काम हे सगळं बेकायदेशीर वाळू वाहण्याचं काम फक्त रात्री झालं आणि त्यामुळं खरं प्रश्न तयार झालेला आहे. तर माझ्या मतदारसंघात एका वाळू तस्करानं एका झोपडीत असणाऱ्या मायलिकेला तुडवलं अध्यक्ष महोदय. आणि पुढचा अध्यक्ष महोदय प्रकार अतिशय निंदनीय आहे की जप्त केलेली वाहनं वरिष्ठांच्या का मंत्र्यांच्या कार्यालयातून फोन गेले माहीत नाही. जप्त केलेली वाहनं सुद्धा पोलिसांना सोडून द्यावे लागले अध्यक्ष महोदय. अशा प्रकारची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला अध्यक्ष महोदय